विधानसभा निवडणुकीत कोणाला अधिक जागा मिळतात त्यावरच राज्याचा पुढील मुख्यमंत्री ठरवता येईल अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली आहे तर निकालानंतरच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय त्यामुळे निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवण्याच्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला खीळ बसली दुसरीकडे भाजपने निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाबाबत निश्चिती केली जाईल असा पवित्रा घेतलाय हे बघता महाराष्ट्राची निवडणूक मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय होणार हे स्पष्ट आहे असं असलं तरी राज्यातील काही प्रमुख नेत्यांना अनपेक्षितपणे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते महाविकास आघाडी तसेच महायुतीत कोण असू शकतो सीएम पदाचा चेहरा याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदास्च्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत या जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार युद्ध रंगण्याची चिन्ह आहेत त्यानुसार राजकीय मोर्चे बांधणीला आत्तापासूनच सुरुवात झाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आधीपासूनच निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी लावून धरली मात्र शरद पवार नाना पटोले यांनी ही मागणी फेटाळून लावल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होणार नाही हे आता निश्चित झाले महायुतीनेही हीच भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर केल्यास अंतर्गत नाराजीची भीती महायुतीला वाटत असून त्यांनीही याबाबत सावध भूमिका घेतली आहे स्वाभाविकच महाराष्ट्राची निवडणूक आता मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय होणार आहे मात्र ज्याचे संख्याबळ अधिक त्यालाच मुख्यमंत्रीपद मिळणार अशी सर्वसाधारण लाईन तयार झाल्याचं दिसतंय काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेमध्ये पक्षालाच सर्वाधिक म्हणजे पंच्याऐंशी जागा दाखवण्यात आल्या आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पंचावन्न ते साठ आणि ठाकरे सेनेला बत्तीस ते पस्तीस जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे लोकसभेत काँग्रेसने सतरा जागा लढवत चौदा पटकावल्या यात ठाकरे आणि पवारांच्या नेतृत्वाचा काँग्रेसला फायदा झाला आता आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने आपणच मोठा भाऊ राहणार असं जवळपास ठरवूनच टाकलंय मात्र हे समीकरण विधानसभेतही जुळणार का हे पाहावं लागेल तथापि काँग्रेसचा सर्वाधिक जागा मिळाल्या तर बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची संधी असेल निष्ठावान आणि स्वच्छ प्रतिमा ही दोघांचीही बलस्थान आहेत चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे तर थोरात यांनीही अनेक खाती सांभाळली आहेत फ्रेश मुख्यमंत्री म्हणून थोरात यांच्या नावाचा विचार होण्याची दाट शक्यता आहे पवारांची तुतारी सध्या चांगलीच फार्मात आहे हे बघता पवारांनी मुसंडी मारली तरी आश्चर्य वाटायला नको तसे झाल्यास जयंत पाटील यांच्याबरोबर सुप्रिया सुळे यांचे नावही मुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकतं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आजही उद्धव ठाकरे हेच सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे विविध सर्वेक्षणातून स्पष्ट झाले ठाकरे यांच्या या लोकप्रियतेचा फायदा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे यापुढेही भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील असं बोललं जात परंतु भाजपाची गाडी पासष्ट ते सत्तर मध्ये अडकेल असा विश्लेषकांचा अंदाज आहे तर शिंदे यांना तीस ते पस्तीस दादांना वीस ते बावीस जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते अर्थात हे केवळ अंदाज आहेत भाजपाकडून एकनाथ शिंदे यांचेच नाव पुन्हा पदाकरिता प्रमोट केलं जाईल अशी वंदता होती मात्र बदलापूर अत्याचार आणि मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण त्यांना नीट हाताळता न आल्याने भाजप पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज आहेत या पार्श्वभूमीवर संघाला निवडणुकीत लक्ष घालण्यास सांगण्यात आलं हे बघता शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी कमीच असेल असे असले तरी मराठा आरक्षण आंदोलनात स्वतःची बाजू सेफ ठेवणारे शिंदे आपले पद राखू शकतात असंही मानणारा एक वर्ग आहे भाजपात देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर दिसत असले तरी आत्ता नितीन गडकरी यांच्या नावाची ही चर्चा सुरू झाली आहे सत्ता स्थापनेची संधी मिळाली तर सर्वप्रिय गडकरींना राज्याच्या राजकारणात आणायचे आणि फडणवीसांना दिल्लीत न्यायचे ही भाजपची खेळी असल्याचं सांगण्यात येते विधानसभेत ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला फारशी यश मिळण्याची शक्यता दिसत नाही मात्र पक्षातील मुख्यमंत्री पदाचा प्रमुख चेहरा हे अजितदादाच असतील उद्या आकड्यांमध्ये इकडे तिकडे झाले तर शिंदेना शह देण्यासाठी दादांना पुढे केले जाऊ शकते अशी आस त्यांचे समर्थक पाळगून येत आज मी तिला महाविकास आघाडीचे पारडे काहीसे जड दिसते मात्र कुठली निवडणूक कधी फिरेल हे कधीच सांगता येत नसतं त्यामुळे आघाडी वा महायुतीला आपला विजय गृहित धरून चालणार नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत कोण अधिक जागा मिळवणार व कुणाचा मुख्यमंत्री होणार याकडे संबंध राज्याचे लक्ष असेल हे नक्की तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा जय महाराष्ट्र